मिरजेत फोड्याची लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न, विविध धार्मिक विधी आणि स्पर्धेचे आयोजन, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण. मिरजेतील बोलवाड रोड फोड्याची लक्ष्मीची दिनांक 18 एप्रिल रोजी सदरची फोड्याच्या यात्रा असून, यात्रेनिमित्त विविध धार्मिक विधी आणि स्पर्धेचं आयोजन फोड्याची लक्ष्मी यात्रा कमिटीकडून करण्यात आलं आहे. आज लक्ष्मीनारायण हॉलमध्ये भव्य अशा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मोठ्या मुलींनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत भाग घेऊन आकर्षक रांगोळी कलेचे प्रदर्शन केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या रांगोळी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन मुलींनी काढलेल्या रांगोळ्यांचे कौतुक केलं. त्याचबरोबर लक्ष्मी मंदिरासमोर 2 स्ट्रीट लाईट बसवण्याचं उद्घाटन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यात्रेनिमित्त महाप्रसाद आणि यात्रेत दिवशी भव्य असं आरोग्य शिबिर, यामध्ये शहरातील विविध व्याधींवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन यात्रेनिमित्त करणार असल्याची माहिती यात्रा संयोजन समितीचे राज कबाडे यांनी दिली आहे. आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर महाप्रसाद या कार्यक्रमांचे नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. सालावादप्रमाणे श्री फोड्याची लक्ष्मी गणेश फोड्याची लक्ष्मीची यात्राची सुरुवात झालेली आहे. दिनांक 18 रोजी यात्रा आहे, त्याचप्रमाणे आज 16 तारखेला रांगोळीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी भेट घेतली व सर्व रांगोळी स्पर्धकांचे कौतुकही केले. त्याचप्रमाणे लक्ष्मीच्या मंदिरासमोर भवनी 2 स्ट्रीटलाईट लावण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्या शायरांच्या स्पर्धा, त्याचप्रमाणे 18 तारखेला दुपारी महाप्रसाद आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्य शिबिर, त्यामध्ये 7 ते 8 मोठे डॉक्टर आहेत त्यांचा आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम, त्यानंतर रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. त्या सर्व गोष्टीचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे बक्षीस वितरण हे 18 तारखेला संध्याकाळी घेण्यात येणार आहे. 18 तारखेला संध्याकाळी कीर्तनकारांचाही मोठा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे, त्याचाही सर्व लक्ष्मी भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. माझं नाव प्रियांका येवळे आहे. आमच्या इथे फोड्याची लक्ष्मी यात्रा आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही रांगोळीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचे हे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे आले होते. आमच्या सर्व रांगोळी काढणाऱ्यांना भेट देऊन गेलेले आहेत व सगळ्यांचे कौतुक हे केलेलं आहे. तर त्यांनी आल्या सर्वांनी 150-200 मुलं होती, तर सर्वांचे खूप छान कौतुक करून गेलेले आहेत. तर आम्ही बक्षिसाचा समारंभ यात्रेदिवशीच केलेला आहे 18 तारखेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.